मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. ज्या काही पात्र महिला ठरणार आहे या योजनेअंतर्गत त्यांना राज्य सरकारकडून दरमहा 1500 रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाणार आहे. या योजनेसाठी महिला एकतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा असेल तर त्यासाठी राज्य सरकारनं नारी शक्तीदूत नावाचं एक ॲप डेव्हलप केलं आहे. या ॲपवर किंवा सेतू सुविधा केंद्रावर जाऊन महिला अर्ज करू शकतात. ऑफलाईन पद्धतीनं जर का अर्ज करायचा असेल तर तो अंगणवाडी सेविकेकडं करता येऊ शकतो. अंगणवाडी सेविका हा जो अर्ज आहे तो अपलोड करेल नारी शक्तीदूत ॲपवर आणि प्रति जे काही पात्र लाभार्थी आहे त्यासाठी अंगणवाडी सेविकेला राज्य सरकारकडून 50 रुपये प्रति पात्र लाभार्थी इतका प्रोत्साहन भत्ता दिला जाईल. पण या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन पद्धतीनं नारी शक्तीदूत ॲपवर या योजनेसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज कसा करायचा याची संपूर्ण प्रक्रिया A to Z प्रक्रिया पाहणार आहोत. नमस्कार, मी श्रीकांत बंगाळे आणि तुम्ही बघत आहात BBC मराठीची गावाकडची गोष्ट क्रमांक 125. आता ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते पाहण्यासाठी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठीची जी काही ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आहे किंवा ऑफलाईन अर्ज प्रक्रिया आहे ती संपूर्णपणे मोफत आहे. त्याच्यासाठी कोणतंही शुल्क किंवा तुम्ही कुठेही फी द्यायची गरज नाही असं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरून नारी शक्तीदूत नावाचं राज्य सरकारनं तयार केलेलं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि ते इन्स्टॉल करायचं आहे. त्यानंतर तिथं तुम्हाला त्या ॲप्लिकेशनविषयीची माहिती दिलेली दिसून येईल. त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्याखालच्या टर्म्स अँड कंडिशन्स ॲक्सेप्ट करायच्या आहेत. मग लॉग इन या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल, तो टाकून व्हेरीफाय OTP या पर्यायावर क्लिक करायचा आहे आणि मग तुमची प्रोफाईल पूर्ण करायची आहे. यात अर्जदार महिलेचं पूर्ण नाव, ईमेल ID टाकायचं आहे, पुढं अर्जदार महिलेचा जिल्हा, तालुका आणि नारी शक्तीचा प्रकार म्हणजे ती महिला कोणत्या प्रवर्गात मोडते, म्हणजे सामान्य महिला आहे, बचत गट अध्यक्ष आहे, बचत गटाची सचिव आहे किंवा सदस्य आहे किंवा गृहिणी आहे किंवा ग्रामसेवक आहे, या वेगवेगळ्या पर्यायांपैकी एक पर्याय निवडायचा आहे आणि मग अपडेट करा या पर्यायावर क्लिक करायचं आहे. मग एक नवीन पेज तुमच्या समोर ओपन होईल, जिथं स्क्रीनवर दिसणाऱ्या नारी शक्तीदूत या पर्यायावर क्लिक करायचं आहे. मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर या योजनेसाठीचा अर्ज ओपन होईल. सुरुवातीला अर्जदार महिलेची वैयक्तिक माहिती भरायची आहे. यात अर्जदार महिलेचं संपूर्ण नाव, पती किंवा वडिलांचं नाव आणि जन्मदिनांक टाकायचे आहे. पुढं अर्जदार महिलेचा पत्ता, यात जन्माचं ठिकाण, जिल्हा, तालुका, गाव किंवा शहर, ग्रामपंचायत किंवा महापालिकेचं नाव आणि पिनकोड टाकायचा आहे. मग पूर्ण पत्ता टाकायचा आहे, मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांकही टाकायचा आहे. शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांचा लाभ घेता का असा प्रश्न तिथं असेल, त्याचं होय किंवा नाही असं उत्तर द्यायचं आहे. तुमचं उत्तर होय असेल तर तिथं लाभाची रक्कम नमूद करायची आहे, जी अर्थात 1500 पेक्षा कमी असणं अपेक्षित आहे. पुढे लाभार्थ्याच्या वैवाहिक स्थितीची निवड करायची आहे. तिथं अर्जदार महिलेनं ती अविवाहित आहे, विवाहित आहे, विधवा, परित्यक्त्या, निराधार, घटस्फोटित आहे, यापैकी योग्य पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर अर्जदाराच्या बँक खात्याचा तपशील द्यायचा आहे. यात बँकेचे पूर्ण नाव, खातेधारकाचे नाव, खाते क्रमांक आणि IFSC कोड टाकायचा आहे. आपला आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला आहे का असा प्रश्न तिथं असेल, त्याचं हो किंवा नाही असं उत्तर द्यायचं आहे. पण जर का तुमचा आधार क्रमांक हा बँक खात्याशी लिंक नसेल, जोडले नसेल, तर तो आधी तुम्हाला बँक खात्याशी लिंक करून घेणं अनिवार्य करण्यात आलं आहे. या अर्जासोबत काही कागदपत्रं जोडायची आहे, ती कोणती कागदपत्रं आहेत तर आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र. पण जर का तुमच्याकडे अधिवास प्रमाणपत्र नसेल तर 15 वर्षांपूर्वीचं रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला यापैकी एक कागदपत्र तुम्हाला जोडायचं आहे. त्यानंतर उत्पन्नाचं प्रमाणपत्र, 2.5 लाखांपर्यंतचा उत्पन्नाचा दाखला जर का तुमच्याकडे नसेल तर पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड तुम्ही इथं अपलोड करू शकता. त्यानंतर अर्जदाराचं हमीपत्र लागणार आहे. अर्जदाराचं स्वयं घोषणापत्रही असेल, त्याचा नमुना हा फॉर्म भरताना खाली ॲक्सेप्ट हमीपत्र हा जो पर्याय दिलेला आहे तिथं आहे. एका कागदावर तुम्ही हा नमुना लिहून त्यातला मजकूर लिहून तिथं सही व दिनांक टाकून तो इथं अपलोड करू शकता. त्यानंतर तुम्हाला बँक पासबुक जो आहे त्याचा फोटो अपलोड करायचा आहे आणि सगळ्यात शेवटी अर्जदाराचा फोटो हा जो पर्याय आहे तिथं तुम्ही क्लिक केलं की फोटो काढण्याचा पर्याय ओपन होईल. तिथं तुम्हाला लाईव्ह फोटो काढायचा आहे आणि तो तिथं अपलोड करायचा आहे. खाली असलेल्या ॲक्सेप्ट हमीपत्र या पर्यायावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर ते सगळं वाचून स्वीकारा या पर्यायावर क्लिक केलं की मग माहिती जतन करा हे बटन दाबायचं आहे. एकदा का ही माहिती सेव्ह केली की स्क्रीनवर तुम्हाला तुमच्या फॉर्ममध्ये तुम्ही जी माहिती भरली ती संपूर्ण माहिती दाखवली जाईल.
इथं असलेल्या फॉर्म सबमिट कराया पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक OTP पाठवला जाईल, तो OTP तुम्हाला टाकायचा आहे आणि मग तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती, अर्जाबद्दलची माहिती दिली जाईल. तिथं एक सर्वेक्षण क्रमांक किंवा अर्जाचा क्रमांक असेल तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तुमच्या अर्जाचं नेमकं स्टेटस काय आहे पुढच्या काही दिवसांमध्ये ते तपासण्यासाठी तुम्हाला तो क्रमांक लागणार आहे. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं तुमचा अर्ज या योजनेसाठी दाखल करू शकता. एकदा का अर्ज करून झाला की या अर्जांची छाननी केली जाईल आणि मग जे काही पात्र लाभार्थी आहे त्यांची यादी प्रसिद्ध केली जाईल. यासाठी राज्य सरकारनं राज्यस्तरावर आणि जिल्हास्तरावर सुद्धा समित्यांची नेमणूक केली आहे. या योजनेच्या कामकाजावर देखरेख ठेवणं, नियंत्रण ठेवणं आणि अंतिम जे काही लाभार्थी आहे त्यांची यादी प्रसिद्ध करणं हे काम या समित्यांना देण्यात आलं आहे. तूर्तास जे काही अर्जदार आहे त्यांनी अर्ज केल्यानंतर पुढे काय होणार याविषयी माहिती देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधिमंडळात नेमकं काय म्हणाले ते आता पाहूया. जो आपल्याकडे जुना डेटाबेस आहे त्याची सगळी माहिती घेऊन आपण त्याच्यावरती ज्यांचं आहे जे BPL खाली आहेत, 2.5 लाखापेक्षा ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांचं आपण तात्काळ आपण त्यांचा DBT त्यांच्या खात्यात जमा करू. त्यांचा समजा जुलै महिन्याच्या एंडला आलं, ऑगस्ट महिन्यात त्यांची प्रोसेस कम्प्लीट झाली तर जुलै आणि ऑगस्टचे 2 महिन्याचे पैसे मिळतील. सप्टेंबरला झालं तर जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे पैसे मिळतील. तर मग मंडळी, ज्यावेळेस मी या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज भरत होतो त्यावेळेस डॉक्युमेंट अपलोड करताना किंवा OTP येतानासुद्धा अडचणींचा सामना करावा लागत होता. नेमका तुमचा या योजनेसाठीचा ऑनलाईन फॉर्म भरतानाचा अनुभव कसा आहे ते सुद्धा नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तूर्तास थांबूयात. धन्यवाद.